तो चला आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे रविवार पेठ इथे रोड साइड शॉपिंग करायला। तो बघा सगळीकडे असा छान झगमगाट दिसतोय, मस्त मस्त तोरणं दिसत आहेत, पडदे दिसत आहेत। तर चला तर मग बघूया आता काय काय आहे ते। पेठमध्ये मी आली आहे। इथं रोडवर बघा असे काही सेटअप आहेत गणपतींचे, ज्याच्यात आपण थर्मोकॉल किंवा स्पंज लावून त्याच्यामध्ये आपण फुलं लावू शकतो, डेकोरेशन करू शकतो, मागे कपडा लावू शकतो आणि प्रत्येक साईजच्या रिंग आहेत। हे असे पण जे फ्लावर्स मिळतात ते तुम्ही लावू शकता। आणि अगदी 300-350 पासून मग ते जशी साईज वाढेल तसं 800, 500, 1000, 1200 पासून आहेत। रविवार पेठवर रोडलाच आहे, हे रोडलाच बसतात काका। तर ही बघा, ही जी मोठी सगळ्यात रिंग दिसतेय ती 800 रुपयाची होती आणि याच्यामध्ये अजून मोठ्या साईज पण अवेलेबल होत्या, मग त्या 1000-1200 अशा रेंजच्या। आणि छोटी रिंग होती ती मला वाटतं ती दिसते ती 300 रुपयाची होती। परत असा उंदीर, त्यानंतर विठ्ठलाची आणि मोदक असे पण काही शेप होते, त्याला लाईटिंग आपण करू शकतो, वेगवेगळ्या कलरचे डिझाईनचे पडदे लावू शकतो, जसे त्यांनी तिथे सजवून पण ठेवले होते। इथे पण काही रिंग होत्या 250 रुपये, 200 रुपये, 300 रुपये अशा रेंजच्या होत्या, डबल होत्या, सिंगल होत्या। बघा त्याला तो थर्माकॉलसारखं लावलंय, म्हणजे त्यात आपण अशी फुलं घुसवू शकतो। आणि हा कपडा वगैरे वेगळा घ्यायला लागतो का त्यातच मिळतो मागचा? हे लावलेलं आहे 700 रुपये, 700 रुपये, 700 रुपये, 800 रुपये। तयार बघितले तुम्ही मीडियम साईज मध्ये 600-700 रुपयाला होते तयार केलेले, पण ते विकतात आणि असे नुसते साचे पण ते विकतात। आणि इथे त्यांनी एक मोदक, बघा मोदक शेप पण आपण पाहिला होता, तो त्यांनी इथे तयार करून ठेवला होता। अशा प्रकारे पडदा लावला होता, त्याला थर्माकॉल लावून त्याच्यात फुलं घुसवली होती आणि त्याच्यात लाईटिंग पण होते, ते बोलले तुम्ही लाईटिंग पण त्याच्यात कनेक्शन देऊ शकता। हे असे रोडला बसले थे डेकोरेशनचे, असं बॅक साईडला तुम्ही लावू शकता, थर्माकॉलचं आहे। कपडे पण आहेत मागे, असे कपडे लावायचे आणि असे फरचे कपडे पण आहेत खाली टाकायचे, जे तुम्ही खाली टाकू शकता, त्याच्यामध्ये कलर्स पण आहेत। हे कसे आहेत कपडे फरचे? 130 रुपये मीटर, हे 1 मीटर आहे का? हे किती आहेत? हे मीटर मीटरचे लावलेत का तुकडे? हे फरचे कपडे आहेत, 1 मीटर आहे ही एवढी, 1 मीटर का? 130 रुपये मीटर ना, माझ्यामध्ये कलर आहेत, 130 रुपये मीटर आहेत ते कपडे। आणि आतमध्ये पण त्यांच्याकडे खूप साऱ्या वेगवेगळ्या कपड्यांमध्ये व्हरायटी होत्या, नेटच्या असतील, चमकीच्या असतील, आणि असे पण कपडे होते की ज्याच्यामध्ये वेगवेगळे मोठे मोठे असे देवांचे फोटो असतात गणपतीच्या मागे, ते पण लावतात, तसे पण होते। आणि अशा काही थर्माकॉलच्या पट्ट्या होत्या, रिंग होत्या, ज्या गणपतीच्या मागे लावून त्याच्यात आपण फुलं खोचू शकतो। मागे बघा अशा नेटसारखी जाळी दिसते, अशी भिंत तुम्ही बनवू शकता, असं काहीतरी मस्त तुम्ही डेकोरेट इनोव्हेटिव्ह काहीही तुम्ही करू शकता। खूप इथं मटेरियल होतं, कलरचं होतं, व्हाईटमध्ये होतं, व्हाईटला तुम्ही सेपरेट कलर देऊ शकता, चमकीचे हल्ली कलर मिळतात, किंवा व्हाईट पण नुसतं करू शकता, किंवा कलरमध्ये पण त्यांच्याकडे बघा ते होते। आणि इथे बघा असे पडदे होते, असे पडदे सारखा खूप ट्रेंड आहे। किती फूट आहे तो? 5x8। तर बघा याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी होत्या अवेलेबल, खूप सारे ऑप्शन होते, खूप छान छान डिझाईन होत्या। मागं एक पडदा लावला की तुमचं डेकोरेशन झाल्यात जमा होतं, असे हे पडदे होते। बघा तुम्ही डिझाईन खूप छान छान होत्या, आडवे पण होते आणि उभे पण होते, साईज 5x8 आणि 8x5 अशी साईज होती त्याची। आणि हे कपडे कपड्याचेच होते आणि वॉशेबल होते, म्हणजे याला तुम्ही एकदा वापरून धुवून ठेवून देऊ शकता। बघा डिझाईन, खूप साऱ्या डिझाईन होत्या आणि प्राईस फक्त 400 रुपये होती एवढ्या मोठ्या पडद्याची, आणि दादा थोडेफार कमी करायला पण तयार होते। आणि जे आत्तापर्यंत आपण डेकोरेशनचं जे सामान बघितलं, 700 बघितलं, त्याच्याच अपोजिट साईडला रोडवरच रविवार पेठमध्येच हे दुकान आहे चौकात अगदी। मी तुम्हाला नाव दाखवेलच या शॉपचं। तर बघा मागासं हिरवगार केळीचं पान आणि पुढे अशी झेंडूची पानं, किती सुंदर ते कॉम्बिनेशन, काय सुंदर डिझाईन होत्या। मला तर यांचे सगळे पडदे आवडले होते, सगळ्या डिझाईन्स आवडल्या होत्या। आणि इन फ्युचर हे पडदे तुम्ही तुमच्या घरात लग्नकार्य असेल तुम्ही त्यासाठी पण यूज करू शकता, म्हणजे तुमच्यात मेहंदी फंक्शन, हल्दी फंक्शन असेल त्यासाठी पण तुम्ही हे पडदे मागे लावू शकता। बघा तुमचं खूप छान मेहंदी आणि हल्दी फंक्शन होईल, हे पडदे लावले आणि त्याच्यावर फक्त आयती नावं मिळतात मेहंदी हळदीची, ती लावली तरी तुमचं ते फंक्शन पण एकदम मस्त असं उठून दिसणार आहे। 8x5 आहे ना, बाहेर लावलाय तुला दिसणार। प्राइस सेम आहे सगळ्यांची, 400 रुपये। ओके, फक्त मग आडवा घ्यायचा आहे कसा घ्यायचा आहे त्यावर डिपेंड आहे। हे बघ,
खूप छान वाटतात लावले. तिकडे जाऊन बघ ना तू लावलाय, बाहेर जाऊन बघ त्या साईडला. पिशवी राहू दे तिथेच. आणि वॉशेबल आहेत का? वॉश करू शकतो. ओके. अजून काही फरचे बघा, असे एकदम युनिक पडदे होते बॅक साईडला, असे लावायचे. खूप सुंदर होते, असे फ्रेश होते. असे पानांचे बघा वेली आणि अशा मस्त मस्त तोरणं होती अवेलेबल. रोडवरच हे शॉप आहे बघा, हरिओम बॅग हाऊस म्हणून या शॉपचं नाव आहे. चौकातच आहे, रोडवर आहे, रविवार पेठमध्ये. पूर्ण हे रविवार पेठचं मार्केट आहे बघा. पूर्ण दुकान अशी गजबजलेली, रोड असे गजबजलेले, भरलेले, सगळे असे सजलेली अशी रविवार पेठ दिसत होती. खूप सुंदर असा झगमगाट होता. लाईटिंगची काही दुकानं होती आणि खूप छान छान अशी तोरणांची, परत गणपतीचे मखर त्यांचे शॉप होते. खूप ट्रॅफिक झालं होतं, खूप गर्दी झाली होती बघा तुम्ही. लोक शॉपिंगसाठी नुसती असे त्यांची धावपळ चालली होती रविवार पेठमध्ये. सगळं असं शॉपवाल्यांनी बाहेरच ठेवलं होतं, त्यामुळे गेले तुम्हाला असं बाहेर काय छान दिसलं तुम्ही शॉपमध्ये जाऊ शकता. बघा तुम्ही मखर दिसत आहे तिथे खूप छान छान. इथे बाहेर लावायचं डेकोरेशन सामान, इथं बघा ह्या गोल नेमप्लेट श्री आहे, स्वस्तिक आहे, ओम आहे. बॅक साईडला लावायला खूप छान छान असं मटेरियल आलं होतं गणपतीच्या डेकोरेशनचं. ग्रीन ग्रासमध्ये खूप व्हरायटी होत्या बघा. तर मंडळी, तुमची शॉपिंग झाली का? आणि नसेल झाली तर नक्की एकदा व्हिजिट द्या रविवार पेठमध्ये. खूप छान छान बघा, असे रोडवर लोक बसले होते छान छान अशा फुलांच्या माळा, फ्लॉवर पॉट घेऊन. बघा गाडीवर अशी ही गणपतीच्या डेकोरेशनचीच तयारी आहे. अशा छान छान वस्तू लोक घेऊन चालले होते. इथं बघा एक सेपरेट पडद्यांचं दुकान आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? तर भेटूया पुढच्या एका नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सब्सक्राईब करायला विसरू नका. थँक्यू.